आज छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्मदिवस किती वर्ष झाली माहिती आहे आपल्याला? आजची कितवी जयंती आहे? आजची जयंती कितवी आहे? 391 391 वर्ष झाली छत्रपति शिवाजी महाराज याच दिवशी 19 फेब्रुवारी रोजी ते जन्माला आले। एखादा माणूस जन्माला आल्यानंतर तो किती काळ जगतो? 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष। पण आपला राजा आज 391 वर्षी ही जिवंत आहे। आज जगातला सगळ्यात मोठा उत्सव जगातला, महाराष्ट्रातला नाही, जिथे जिथे मराठी माणसं आहेत, जिथे जिथे छत्रपती शिवाजी मानणारा वर्ग आहे, अशा सर्व देशांमध्ये किंबहुना जगभरामध्ये आज शिवजयंती साजरी केली जाते। शिवाजी महाराजांना घडवणार कोण होतं माहिती तुम्हाला? सगळे पालक बसलेले आहेत ते। जर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं नसतं तर आजची आपली अवस्था ही अत्यंत वाईट असते। आम्ही नेहमी सांगतोय की जर छत्रपती घडवायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ जन्माला आली पाहिजे। आणि जिजाऊ जर जन्माला आली तर एक राजा नाही, घराघरात छत्रपती जन्माला येतील। आणि अशा वेळेस ज्यावेळेस विजन एज्युकेशन या क्लासेसचं उद्घाटन गेल्या वर्षी याच दिवशी झालं होतं, आम्हाला खूप आनंद झाला होता की शिवाजी महाराजांच्या जन्मदिवशी जिजाऊंना मानणाऱ्या दोन कर्तबगार महिलांनी, तेजस्विनी रोडगे आणि ललिता पाटील, या दोघींनीही या क्लासेसची निर्मिती केली आणि विद्यार्थी घडवायला सुरुवात केली। आज एक वर्ष होत आहे। एक वर्षामध्ये, या एक वर्षाच्या कालखंडामध्ये विविध संकट आली, विविध अडथळे आले, अनेक अडचणींचा सामना करावा लागला, कोरोना सारखं संकट आलं। खर तर प्रत्येक जिजाऊच्या नशिबामध्ये ही सगळी संकटांची मालिका असते। जिजाऊंचा काळ आपण जर बघितला, सगळ्या मुलींना मी खास करून सांगेन की जिजाऊंचा जन्म तो जिजाऊंचा मृत्यू हा जो कालखंड आहे तो तुम्ही वाचलात, तो जर तुम्ही अभ्यासलात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठलंही संकट हे मोठं वाटणार नाही, किंबहुना कुठलंही संकट हे तुमच्या आसपास येणार नाही। म्हणून प्रथम आपण जिजाऊ वाचलं पाहिजे। आणि ज्या दिवशी आम्ही जिजाऊ वाचू त्या दिवशी आमच्या घराघरामध्ये शिवाजी जन्माला येते। आपण नेमकं तेच चुकलंय की पहिल्यांदा आम्ही जिजाऊ व्हायला तयार नाही, मग शिवाजी घडण्याचा प्रश्नच येत नाही। या क्लासेस मधून जर कर्तबगार मुलं, कर्तबगार मुली जर घडल्या तर माणसं घडवणं काय असतं आणि माणसं घडल्यानंतर ती काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला जिजाऊंनी घालून दिलंय। म्हणजे वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार देणं आणि महाराजांनी वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेणं, अवघ्या 3 वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपती पूर्ण बदलवून टाकले। आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही केलं ते आता विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पोवाड्यातून सांगितलं, भाषणातून सांगितलं। मी खरं तर या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीने या वयातली जर मुलं बोलत असतील, एवढा तर त्यांचा चांगला अभ्यास असेल, तर आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नुसत्या नावातच प्रचंड शक्ती आहे। आणि म्हणून शिवाजी अभ्यासल्यानंतर आमच्या लक्षात येत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्ती किती कमावली, जिजाऊंची संपत्ती किती होती, शहाजीराजांची संपत्ती किती होती, त्याच्यापेक्षा त्यांची संतती ही कशी होती हे महत्वाचं आहे। तेजस्विनी मॅडमनी सांगितलं की आम्ही सगळेजण आता
संपत्तीच्या मागे लागतो. आम्ही सकाळी घराच्या बाहेर निघतो, संध्याकाळी घरामध्ये पोहोचतो. आपला एकच उद्देश असतो की पैसा कमावा. आम्ही जर पैसा कमावला नाही तर आमच्या मुलांना चांगलं जीवनमान जगता येणार नाही, त्यांच्यासाठी काही करून ठेवता येणार नाही. म्हणजे आपल्याला सातत्याने एक ध्यास लागलेला असतो तो मुलाबाळांचा. म्हणजे आपण आपल्यासाठी जर जगत असतो तर आपण सगळे ज्या काही गोष्टी आहेत त्या एन्जॉय केल्या असत्या, आपण चांगल्या प्रकारे जगलो असतो. मात्र आपला एकच ध्यास असतो की आपल्या मुलांना आपण सुख देऊ शकू, आपल्या पश्चात त्यांच्यासाठी काही प्रॉपर्टी जमा करून ठेवू, आपण एक चांगली संपत्ती निर्माण करून ठेवू, ही मुलं चांगली जगतील, चांगली राहतील. मी 32 वर्ष पत्रकार आहे वाडा शहरामध्ये. 32 वर्षापासून जे आमचं टार्गेट आहे ते मात्र वेगळं होत. की आज मी जर कितीही पैसा कमावला, कितीही संपत्ती ठेवली आणि माझी मुलं जर नालायक निघाली, जर मुलं चुकीच्या मार्गाने गेली, तर ही सगळी संपत्ती ते एका दिवसामध्ये फुकून टाकते. त्या संपत्तीचा त्यांना काहीही उपयोग होणार नाही. पालकांसाठी सांगतो, पालकांनी जर लक्ष देऊन ऐकलं तर त्यांच्या जीवनामध्येही बदल घडेल. कारण आम्हीही कुठलं तरी हे ऐकूनच मोठे झालेलो आहोत. हे सगळं डोक्यात भिनल्यानंतर आपण किती पैसा कमवावा त्याच्यापेक्षा आपण मुलांना कोणते संस्कार द्यावे या विषयाकडे आम्ही वळलो. कारण तुम्ही कितीही पैसा कमावला, मुलं जर चांगली निघाली नाहीत, मुलांवर चांगले संस्कार झाले नाहीत, मुलं जर चांगली शिकली नाही, तर तुमच्या संपत्तीचा उपयोग नाही. आणि मुलं जर हुशार निघाली, ती चांगल्या प्रकारे कर्तृत्ववान निघाली, तर तुमच्या संपत्तीची त्यांना कुठल्याही प्रकारची गरज नाही. तुमची कितीही संपत्ती असो, त्याच्या गुणिले 1000 पट ते कमवू शकतात, ते तयार करू शकतात. एवढं जर बुद्धिमत्ता त्यांना आपण दिली, एवढं जर कर्तृत्व त्यांच्या समोर जर उभं केलं, तर आपण संपत्तीपेक्षा संततीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकू. म्हणून मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मॅडमनं सांगितलं होतं की आपला जो फोकस आहे तो फोकस 365 दिवसांवर आपण जर क्लिअर केला, आपलं व्हिजन, आपलं टार्गेट, आपला दृष्टिकोन जर आपण क्लिअर ठेवला, तर याच विद्यार्थ्यांमधून आपण पाहिजे ते निर्माण करू शकतो. सरांनी नंतर सांगितलं, भानुशाली सरांनी, की मुलं किती आहेत याच्यापेक्षा जी आहेत ती मुलं काय करतायत, जे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी काय आहे आणि ती क्वालिटी आम्ही कशी निर्माण करू शकतो हे जर आपण जर ठरवलं, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपली संतती आपल्याला महत्वाची आहे, आपली मुलं आपल्यासाठी ही एक संपत्ती आहे, एक ऍसेट आहे. आता मी तुमच्यासाठी तुमच्यासमोर याच्यासाठी बोलतोय की तुम्ही चांगल्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, चांगल्या प्रकारचे इथे शिक्षक आहेत. मॅडम नेहमी सांगतात, आमची नेहमी भेटीगाठी होतात, त्या नेहमी या विषयावर बोलतात. आधी आम्ही बऱ्याच वेळा त्यांना मार्गदर्शन करतोय, सल्ले देतोय, सांगतोय. प्रत्येक वेळेस म्हणजे आपण जेव्हा कोणाचं भाषण ऐकतो, कोणाचा सल्ला ऐकतो, कोणाचं मार्गदर्शन ऐकतो, त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट किती करतो, ते आपण किती ऐकतो हा भाग वेगळा. मात्र इथे तात्काळ रिझल्ट मिळतो आणि त्या पद्धतीने या क्लासेसमध्ये ते शिकवलं जातं, ते केलं जातं. आणि म्हणून आपण जर क्वालिटी बघितली आणि क्वालिटीची जर मुलं तयार केली, तर आपल्या क्लासेसच नाही, म्हणजे मला क्लासेस किती मोठा व्हावा, क्लासेसवाल्यांनी किती पैसे कमवावेत, क्लासेसवाल्यांनी नेमकं काय करावं हे सांगायचं नाहीये. मात्र त्या क्लासेसमधून एक जर विद्यार्थी घडला तर एक कुटुंब घडतं, एक कुटुंब त्याचं पूर्ण जीवनमान बदलतं आणि त्यांची पूर्ण पिढी ही सशक्त होते. आणि या पिढ्या घडवायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून आपण आता मुक्त वातावरणामध्ये, स्वतंत्र वातावरणामध्ये आपण सगळ्या गोष्टींकडे झेप घ्यायला आता तयार झालो. तुम्ही नक्की ऐकते सगळं, सगळे हुशार विद्यार्थी आहेत, तुमची परीक्षा घेऊ मी, कारण मी खूप बोललो त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण जेव्हा कोणीतरी आपल्यासाठी बोलवलं जातं, मी तुम्हाला किस्सा सांगतो, मी केलकोंदा हायस्कूल 10 विद्यार्थी आहे, त्या शाळेत आम्ही अजून याच्यासाठी घेतोय, तर तिथे प्रत्येक शनिवारी
ज्यांचा ज्या गोष्टीवर अभ्यास आहे त्या तज्ञांना त्या त्या क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना बोलवलं जायचं, मार्गदर्शन करायला सांगितलं जायचं, ते लोक यायचे, बोलायचे, निघून जायचे, कोण किती घ्यायचं माहित नाही. पण माझ्यासारखे जे विद्यार्थी होते आम्ही ते अगदी मन लावून ऐकायचो आणि मन लावून ऐकल्यानंतर ते लिहून ठेवायचो, त्याचे नोट्स काढायचो आणि त्याच्या पद्धतीने आम्ही वागायला सुरुवात करायचो. पण आमच्या डोक्यामध्ये भिनलं होतं की आम्ही गरिबीत जन्माला आलो तरी आम्ही गरिबीत मरणार नाही. तुम्हाला दोन हात आहेत, मला दोन हात आहेत, तुम्हाला जे अवयव आहेत तेच मला आहे. देवाने माझ्यासाठी काहीही कमी केलेलं नाही. तुम्हाला जेवढा मेंदू देवाने दिलाय तेवढाच मला दिलेला आहे. आणि जेवढा दिला असेल तर देवाने माझ्यामध्ये काही फरक केलेला नाही, निसर्गाने माझ्यामध्ये काही फरक केलेला नाही. आणि तरीही एक विद्यार्थी हुशार आहे, एक विद्यार्थी ढ आहे, एक विद्यार्थी खूप मोठा आहे, अगदी चांगलं कर्तृत्व घालवतोय आणि दुसरा कुठेतरी मजुरी करतोय. हे सगळं चित्र बघितल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये जे घातलं जायचं शनिवारी त्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्मसात करायचो. आज क्लासेस मध्ये खर तर सगळ्यांना आजची सुट्टी आहे, सुट्टी एन्जॉय करता आली असती, तुमच्या शिक्षकांनी यायची गरज नव्हती, मॅडमनी सांगितलं असतं तुला शिवाजी महाराजांचा फोटो लावला, उदबत्ती लावली, हार घातला, आपली शिवजयंती संपली. पण त्यांनी काय केलं की इथे चांगल्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या लोकांना मार्गदर्शन करा, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी चांगलं जावं ही विचारसरणी या शिक्षकांची असेल, या संचालकांची असेल क्लासच्या, तर तुम्हाला त्याचा उपयोग झाला नसेल तर त्यांचे परिश्रम वाया जाणार आहेत. मी 6 कार्यक्रम केले, 7 कार्यक्रम करतो आणि 3 कार्यक्रमाला जाणार आहे, माझाही वेळ मोफत जाईल आणि म्हणून तुमची परीक्षा घेतो, तुम्ही नक्की ऐकताय का? नक्की ऐकणार. आता मी जेवढं बोलतो तेवढं माझ्या मागून बोलायचंय. ओके, बोला छत्रपती शिवाजी महाराज की सगळे नापास. मी काय बोललो, मी जेवढं बोलतो तेवढं तुम्ही माझ्या मागून बोला. मी जय बोललो होतो, मी जय बोललोच नव्हतो, तुम्ही जय बोललाय. मित्र आपलं असंच होत, शिक्षक पोट तिडकीने शिकवतात आणि आपलं लक्ष भलतीच कडे असत. आपण जर शिक्षकाने शिकवलेल्या गोष्टी वर जर आपण ध्यान दिलं, लक्ष दिलं आणि आपण त्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर आपल्याला पुन्हा पुस्तक वाचायची गरज नाही. अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला मी काही थोडक्यात सांगणार आहे. आम्ही काय करायचो, म्हणजे आम्हाला ते शिकवलं जायचं की वर्गामध्ये तुम्ही एकदा बसलात की तुम्ही जग विसरायचं, तुम्ही सगळ्या गोष्टी विसरायच्या. शिक्षक जो शिकवतोय ते डोक्यामध्ये ठेवायचं, नोट्स काढायच्या, लिहून काढायचं. आणि हॉस्टेलला गेल्यावर, मी आदिवासी हॉस्टेलमधलं शिकलेला विद्यार्थी, हॉस्टेलवर गेल्यानंतर त्या वसतिगृहामध्ये गेल्यानंतर शिक्षकांनी जे शिकवले ते सगळं आम्ही वहीवर लिहून काढायचो. बऱ्याचशा गोष्टी आठवत नव्हत्या कारण मी 8वीला प्रवेश घेतला होता. ज्या आठवल्या नाही त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी जाऊन पुन्हा शिक्षकांना विचारायच्या की सर हे तुम्ही काय शिकवलं मला आठवत नाही. शिक्षक खूप चांगले होते आमचे. म्हणजे आताचा जमाना बदललाय, आता सगळे कमर्शियल झाले. त्यावेळचे शिक्षक अगदी मारून सोडून, म्हणजे आता जर कोणत्या मुलीला आपण मारलं शिक्षकांनी, त्या मुलाला मारलं तर घरी वडील आई वडील क्लासेसमध्ये येतील आणि शिक्षकाला फटकावतील अशी परिस्थिती आहे. त्यावेळेस तो प्रकार नव्हता. अगदी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मॅडम फटके मारायच्या आणि ते सगळं करून घ्यायच्या. तो धडा एवढा डोक्यामध्ये बसायचा की पुन्हा आम्हाला विचारायची वेळ यायची नाही, का ते पुस्तक पुन्हा उघडून बघायची वेळ यायची नाही. म्हणून पहिला धडा लक्षात ठेवा, सगळ्या लहान मुलांसाठी सांगतोय, आपण वर्गात बसल्यानंतर शिक्षक जे शिकवणार आहेत ते जर तुम्ही तुमचं लक्ष विचलित न होता जर तुम्ही ते लक्षात ठेवलं, त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढल्या आणि घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं अध्ययन केलं तर तुमच्या लक्षात येतं की आपण कुठे कमी आहोत. दुसऱ्या दिवशी आपल्याला शिक्षकांना विचारता येतं, शिक्षक ऐकत नसतील, आपल्याकडे त्यांच्यावरती लोक असतात, अगदी तेजस्विनी मॅडम आहेत, लिंता मॅडम आहेत, यांना तुम्ही सांगू शकता की मॅडम हे आम्हाला शिकवलेलं नाही आणि हे शिकवलेलं नाही, हे आम्हाला पुन्हा शिकवायला सांगा. किती विद्यार्थी असे करतात? करत नव्हते. आम्ही एका एका मॅडमला 6-6 वेळा धडा शिकवायला लावलेला आहे. आमच्याकडे जोशी नावाच्या प्रिन्सिपल होत्या, बघा मरून त्यांना आता काही 70 वर्ष झालेली आहेत,
खूप वर्षापूर्वी बरीच वर्ष त्यांना जाऊन झाले आहेत, पण त्याने एक धडा घालून दिला होता की जोपर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला तुम्ही शिकवायचं आहे, आणि त्याच्यानंतर एवढी वर्ष त्या शाळेमध्ये त्याच पद्धतीने शिकवलं जाते. आमचेही काही क्लासेस आहेत, माझी पुतणी भावाची मुलगी अमृता पटेल मागे बसलेली आहे, म्हणजे ती 100% ते तंतोतंत पाळते की जोपर्यंत तुला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला विचार. माझा तास संपलेला नाही, मी माझा तास संपू देणार नाही, माझी 45 मिनिटं संपलेली नाही, तुला जोपर्यंत समजेल तोपर्यंत मी तुला शिकवत राहील. बघा तुम्ही विचार करा, मी त्यांचा विद्यार्थी एवढ्या वर्षानंतर, आज माझं वय 50 वर्ष आहे, त्याच्या आधी म्हणजे त्या मॅडमला मी बघितलेलं नाही, त्यांनी जो तिथे धडा घालून दिला त्या लोकांना किंवा विद्यार्थी शिकवलं पाहिजे, त्यांचं नाव वाड्यासारख्या एका क्लासमध्ये बसून मी काढतोय. जर शिक्षकांचं नाव विद्यार्थी काढत नसते तर तुमच्या डिग्रीला आणि तुमच्या शिकवण्याला काहीही किंमत नाही. पहिले शिक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही पैसा किती कमावला यापेक्षा तुमचे विद्यार्थी तुम्ही कसे घडवले हे खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून शिक्षकाने ठरवलं पाहिजे की आम्ही भावी पिढी घडवतोय. समजा उद्या हा विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळाले, तो चांगल्या ठिकाणी गेला आणि चांगल्या प्रकारे तो कर्तव्यगार झाला, त्याच्यानंतर त्याचं पूर्ण लाईफ बदलून गेलंय, त्याचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, त्याला नातू झाले, तर तोपर्यंत तो सांगणार आहे की मला हे हे शिक्षक होते आणि या ह्या शिक्षकांनी मला शिकवलंय. शिक्षकांची दुसरी संपत्ती कुठलीही नसते. आज ज्या पद्धतीने शिक्षक वागतायत त्या पद्धतीने त्या शिक्षकांचं नाव त्यांच्या घरातही घेतलं जातं, विद्यार्थ्यांनी फार लांबची गोष्ट होती. अगदी क्लास कधी या शिक्षकाचा संपतो आणि कधी याच्या तावडीतून सुटतो, हे दोन शिव्या देऊन, पुढे पुढे शिव्या देऊन, त्याला शिव्या देऊन बोलतात, बरोबर ना? म्हणजे प्रत्येक शिक्षकाला काहीतरी नावं ठेवलेली असतात आणि त्या नावाने ते हाक मारतात. आदरार्थी कधीही बोलत नाहीत. आदरार्थी जर बोलायचं असेल तर जो धडा तुम्ही शिकवलाय तो धडा माझ्या विद्यार्थ्याला उठवलं आणि सांगितलं की तू बोल, या धड्यामध्ये काय आहे, हा प्रश्नाचं उत्तर काय आहे, त्यांनी झोपेतून उठून सांगितलं पाहिजे, त्याला शिक्षक बोलतात. आणि म्हणून दोन्ही मॅडमनी शिक्षक जमा केले, इथे अत्यंत चांगल्या प्रकारचे शिक्षक आहेत, गुणवान शिक्षक आहेत. शिक्षकांनी इथे कौतुक झालं, खरं तर प्रत्येक शिक्षकाने छातीवर हात ठेवून सांगितलं पाहिजे की मी आजपासून, आज शिवजयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव 391 वर्षानंतरही आपण घेणार असून, खरं तर 3000 वर्षानंतर कदाचित चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव हे अबाधित राहणार आहे. त्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज आपण शपथ घेतली आणि सांगितलं की शिवाजी महाराजांचं जसं नाव झालं तेवढं मोठं आपलं होणं शक्यच नाही. आम्ही नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांचे जे गुण आहेत त्या गुणांचा म्हणजे तव तेजाचा एक अंश दे. म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे मागताना आम्ही काय मागतोय की तुमच्यातला एक जर गुण आला आमच्यामध्ये तर आम्ही देव होऊ, आम्हाला काही करू पडणार नाही. पण तुमचा गुण अंगीकारताना, तो तुमचा गुण स्वीकारताना माझी तेवढी पात्रता नाही आहे. म्हणून त्या गुणांपैकी जर तुमच्यामध्ये 100 गुण असतील, त्या 100 गुणांमधला 0.0.0 एवढा जरी अंश माझ्यामध्ये आला तरी सुद्धा माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. म्हणून एक औष जरी आला तरी मी कीर्तिमान होऊ शकतो, माझा नावलौकिक वाढू शकतो, मी जगलो असं मी ठामपणे सांगू शकतो. म्हणून शिक्षकांनी सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे शिवजयंतीच्या दिवशी. म्हणजे मला हे सगळं सांगताना याच्यासाठी आनंद होतोय की संपत्ती निर्माण करण्याची, संतती निर्माण करताना माझा जो मुलगा मोठा 10वी पास झाला, अगदी 94% मार्क्स त्याला मिळाले आणि त्याला कोणत्या शाळेत टाकायचं हे जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं तेव्हा मी तीच बुद्धिमत्ता वापरली की मला संतती निर्माण करायची. कितीही पैसे गेले तरी चालतील, कितीही लांब तो गेला तरी चालेल, पण तो अशा ठिकाणी शिकला पाहिजे की त्याचं पुढचं लाईफ घडलं पाहिजे. मी सर जवळपास 150 शाळा कॉलेजेस फिरलो आणि कोणत्या शाळेमध्ये काय चालतं, कसं शिकवलं जातं, एक पालक म्हणून मी त्यांच्या क्लासेसला बसलो. तुमचा क्लास चालू ज्या शिक्षकाला त्या क्लासमध्ये जाऊन बसलो, तो कसा शिकवतो, त्या शाळेमधलं वातावरण कसं आहे, एकंदरीत तिथली परिस्थिती काय आहे ती आस्वादात केली. आणि मला एका ठिकाणी म्हणजे पुण्यामधलं मी खास करून उल्लेख करीन, चाटे
त्यांचं विद्यालय आहे मच्छिंद्र चाकेंचं, जसं त्यांचे क्लासेस आहेत तसं त्यांचं विद्यालय आहे पुण्यामध्ये. कात्रज रोडला त्यांचं विद्यालय आहे, तिथेही गेलो, तिथे सगळी व्यवस्था बघितली. तिथे सरांना भेटलो, म्हणजे मच्छिंद्र चाके माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी मला स्वतः ते घेऊन गेले होते, त्यांनी दाखवलं की इथे कसं करतात ते बघ आणि तुझा मुलगा इथे ठेव. तिथे गेल्यानंतर तिथे पद्धत सांगतो, क्लासेसचे सगळे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, पालक आहेत, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सांगतो. तिथे पहिला धडा, जर आपल्याला मॅथ शिकवायचं असेल तर मॅथचं त्या दिवशीचा धडा एक शिक्षक शिकवून जाणार, 45 मिनिटानंतर दुसरा शिक्षक येणार, पुन्हा तोच धडा शिकवणार, तर तेच सूत्र शिकवणार, तेच प्रमेय शिकवणार. तुम्हाला किती कळलं, आधीच्या शिक्षकांनी शिकवलेलं कळलंय का हे ते सगळं बघणार. तिसरा शिक्षक येणार आणि तिसरा शिक्षक पुन्हा त्यांची परीक्षा घेणार त्याच धड्याची. दीड पोरांना किती मार्क्स मिळतात त्याच्यावर पहिल्या शिक्षकाचं जे काही शिकवणं असेल ते अवलंबून असतं, नाही तर त्याला तो धडा पुन्हा शिकवायला लावला जायचा. मला आनंद आहे म्हणजे तुमच्या क्लासेसमध्ये तुम्ही सांगितलं का संख्या कमी आहे, जेवढी संख्या कमी तेवढं तुम्हाला चांगल्या प्रकारे पूर्ण घडवता येतात. आधीच आम्ही क्लासेस बघतो, म्हणजे मुलांना बसायला जागा नाही, शिक्षक काय शिकवतो शिक्षकाला माहित नाहीये, विद्यार्थी लक्ष देत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये शिकवणं शक्य नाही. तिथे फक्त 15 विद्यार्थी बसवले जायचे, 15 च्या 15 विद्यार्थ्यांना ते सगळं धड्यातलं काय जे असेल ते कळल्याशिवाय तर शिक्षक बाहेर जाणार नाही, अशा पद्धतीने शिकवलं जायचं. 2 वर्ष 11वी आणि 12वी माझ्या मुलाला मी पुण्यामध्ये ठेवत. तिथे एका शिक्षकाचा पगार, म्हणजे मला चाटणे ज्या सांगितलं की या शिक्षकाचा पगार आहे 7.5 लाख रुपये. मी हैराण झालो, 7.5 लाख रुपये पगार कोणत्या शिक्षकाला असू शकतो? म्हणजे आमच्याकडे सगळे शिक्षक, आमच्याकडे ज्या संस्थांमध्ये 5,000, 10,000, 15,000 दिले, म्हणजे खूप पहान झालं. म्हणजे काय क्वालिटी होते शिक्षकामध्ये. त्याच्या क्लासेसला मी बसलो, तो क्लास चालू होता आणि बघितलं. मी उठल्यानंतर त्या चाटे सरांना सांगितलं की याला 10 लाख रुपये पगार झाले, 7.5 लाख रुपये कमी. म्हणजे आम्ही कोटावरनं आणले, राजस्थानमधनं आणलंय. मी सगळ्या शिक्षकांना बघितलं की कोणता शिक्षक काय शिकवतो, कसं शिकवतो, त्याची क्वालिटी काय. मी जर त्याला इथे आणलं पुण्यामध्ये तर ते सांगितलं की माझे जे पगार आहे तो इथे मला 3 लाख आहे, मला 5 लाख देत असेल तर मी पुण्यामध्ये येतोय. त्यांनी सांगितलं तो 7.5 लाख रुपये देतोय आणि तो शिक्षक 7.5 लाख रुपये घेऊन चाटेमध्ये शिकवत होता. आणि सगळ्या शिक्षकांची शिक्षणाची जी रेंज आहे पगाराची ती 3.5 लाखाच्या वर होती. आता 3.5 लाख शिक्षकाला पगार ते देत आहेत, विद्यार्थ्यांची फी तेवढी असेल, पण आमच्यासारखे पालक असे होते की पैसा गेला तरी चालेल, मी कितीही घ्या पण आमचा विद्यार्थी त्या पद्धतीने तुम्हाला घडवता आला पाहिजे. पालकांचा हा दृष्टिकोन पाहिजे. आता आमचे पालक क्लासेसची फी बुडवतात, फी वेळेवर देत नाही, 100 वेळ सांगावं लागतं, आणि तुम्ही शिक्षकांकडून अपेक्षा करता की शिक्षकांनी चांगलं शिकवलं पाहिजे. तुम्ही क्लासेसवाल्याने काय देता, पालक किती वेळा फी देतात, किती वेळा मागावी लागते हे पण महत्वाचं आहे. तुम्ही ज्या प्रमाणात खर्च कराल त्या प्रमाणात तुम्हाला त्या क्वालिटीचे शिक्षक मिळतील. तिथे ते मी बघितलं की तुमच्या शिक्षकाची क्वालिटी एवढी मोठी झाली होती की शिक्षक शोधायला आले पाहिजेत. इथे शिक्षकांना मी सांगेल की उद्या जर मला क्लासेस काढायचे असले किंवा मला जर कोणत्या मोठ्या क्लासवाल्याने विचारलं की तुमच्या दृष्टिकोनामधून, तुमच्या नजरेमधून, तुमच्या विजन मधून कोणता असा शिक्षक आहे का की तो आमच्या विद्यार्थी घडवू शकतो, मला सांगता आलं पाहिजे. की प्रशांत भानुशाली सर असतील, प्राजक्ता पाटील मॅडम असतील, लिखा मॅडम यांच्यावर कोणीही उचला आणि तुम्ही घेऊन जा, तुमच्या विद्यार्थ्यांचं करिअर घडवतील. अशा पद्धतीने शिक्षकांनी शिकवलं पाहिजे तर आपली क्वालिटी वाढते, आपला दर्जा वाढतो. मला दुसरा मुलगा आहे सुशांत पाटील, 10वी पास झाला, कुठे ठेवायचं पुन्हा एकदा मला शोध सुरू झाला. आणि संगमनेरला, म्हणजे परवाला दिवशी मी त्याला संगमनेरला, अमृतवाहिनी कॉलेज आहे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं ते कॉलेज आहे, मी अशी सगळी कॉलेज बघितलं, ते कॉलेज बघितलं. आणि ते कॉलेज बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पोराला इथे ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे मी त्याला ठाणा मुंबईमध्ये कुठेही ठेवू शकतो, वाड्यामध्ये माझा चांगल्या काही प्रस्त आहे, मी स्वतः बिल्डर आहे, माझा पोरगा मी कुठेही ठेवू शकतो, किंवा मला मुलांना माझी गरज नाही हो, माझ्या डोक्यामध्ये काय, माझी चिकार संपत्ती आहे, माझ्याकडे सगळं आहे, मी कशाला मुलांना बाहेर पडू, शिकले तर शिकले, नाही शिकले नाही शिकले, आहे माझ्याकडे. पण माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्या दिवशी संपवायला माझी पोरं तयार होतील, यांना योग्य ज्ञान मिळालं नाही तर. मी त्याला संगमनेरला नेऊन ठेवलं, परवा दिवशी नेऊन ठेवलं, लॉकडाऊन उठल्यानंतर कॉलेज सुरू झालं आणि संगमनेरमध्ये, म्हणजे इथून जायला मला 4 तास लागतात, 4 तासाच्या अंतरावर 10वी झालेला माझा लाडका मुलगा मी तिथे नेऊन ठेवलं. डोक्यामध्ये एवढंच ठेवलं की मला संपत्ती महत्वाची नाहीये,
मला संतती महत्त्वाची आहे, मला माझे मुलं महत्त्वाचे, ती माझी मुलं शिकली पाहिजेत. त्या शाळेची तीच पद्धत आहे. त्या शाळेचे शिक्षक बघितले, त्या शाळेचे शिक्षकांना व्यवस्थित पगार मिळाले, ते हक्काने मागू शकतात की नाही मला एवढा पगार पाहिजे. आपल्याकडची परिस्थिती वेगळी आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षकांनी तुम्ही किती तास काम करता, तुम्ही किती क्लासेस मध्ये काम करता, याच्यापेक्षा म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. तुमचे जर तुमच्याकडे 5 विद्यार्थी असतील, 10 विद्यार्थी असतील किंवा 100 विद्यार्थी असतील, 100 च्या 100 विद्यार्थी एका लाईन मध्ये पाहिजेत. आपल्याकडे काय होतंय, 100 विद्यार्थी असले, 5 विद्यार्थी हुशार असतात, 95 सगळे ढकलगडी असते. कारण काय, काही कारण कळत नाही आपल्याला. सगळ्यांना मेंदू सारखा आहे, सगळ्यांना सारखं शिकवलं जात आहे, सगळ्यांना सारखी पुस्तकं आहेत, तरी आम्ही मागे का पडतो माहिती मला. कारण काय, तुम्ही अभ्यास कसा करता, आपण अभ्यास कसा करतो, आपण अभ्यास करताना घरामध्ये टीव्ही चालू असते, मोबाईल चालू असतो, म्हणजे आई सिरियल बघते. पोरांचा विषय नाही, जिजाऊनी त्यावेळेस सिरियल बघितले असते यार, तर आज काय झालं असत. ज्या दिवशी मुलं शाळेतून घरी येतील, तुमच्या शिक्षकांनीच, क्लासेसच्या शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. आता शाळांकडून आमची अपेक्षा संपलेली आहे, शाळांना पण माहिती झाले की क्लासेस शिकवतो, आम्ही झालं शिकवू. त्याच्यामुळं आता क्लासेसची जबाबदारी पालकांच्या, पालक सहभागी आणि पालकांना सांगा की मुलगा जेव्हा घरी येईल अभ्यास करेल, तेव्हा तुमची टीव्ही बंद झाली पाहिजे, मोबाईल बंद झाले पाहिजे, घरातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या बंद झाल्या पाहिजेत. मुलगा शांत वातावरणात बसला, शांतपणे जर अभ्यास केला तर त्याला पुन्हा अभ्यास करायची गरज लागत नाही. आता फॉर्म्युला लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनी फॉर्म्युला आयुष्यभरात जपला पाहिजे. तुम्ही कुठेही जा, शिक्षक जे शिकवतील ते आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजेत, घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रिव्हिजन केली पाहिजे. आणि रिव्हिजन करताना आपण बसतो कसे, अभ्यास करताना आपण खुर्चीवर बसून अभ्यास करतो, आपण मांडी घालून बसतो, आपण कुठेतरी पंगावर लोलत बसलेला असतो, आपण सोफ्यावर लोलत बसलेला असतो. एक लक्षात ठेवा, मेंदूचं कार्य, मी तुम्हाला कधीतरी पुन्हा मॅडम मी बोलवलं, मी कसं कंटाळा माझं सगळं ऐकून तरी 5-5 तास बोलतोय, मी कंटाळून जाऊन सांगेल, तर एकदा कधीतरी तुम्हाला मेंदूचं कार्य सांगेन. तुम्ही जर झोपून अभ्यास केला तर तुमच्या मेंदूमध्ये शिरणार नाही. झोपून अभ्यास केला, तुम्ही कुठेतरी पंगावर लोळत बसलेला आहे, सोप्यावर बसलेला आहे, समोर टीव्ही आहे, मोबाईल आहे, सगळं, तुम्ही कितीही अभ्यास करा त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही फक्त वही भरणार आहात आणि ती न भरलेली चांगली. एक तर तुम्ही टीव्ही बघा, एक तर मोबाईल बघा, जे पण कराल ते एकच गोष्ट एकाच वेळेस करा, तर ती आपल्या मेंदूमध्ये जाईल, मेंदूमध्ये फिट बसेल. पाणी गेले पुस्तकामध्ये, तुझ्या पुस्तकामध्ये पाणी गेली आहे, एका पुस्तक एक कोणतं पुस्तक असेल ना, पाणी गेली असेल पुस्तकामध्ये, किती पुस्तकांचे पाणी असतात माहिती तुम्हाला. एव्हरेज आपण 300 पकडू, एका पुस्तकाला 300 ते 400 पानं असतात, 300 पानं आपण पकडू, 300 पानं, विषय किती, किती झाले, सायंत्रिक 18, एका विषयाला एका वर्गाला जर आपल्याला 1800 पानं आहेत, आपल्या हातात किती दिवस आहेत, 365. आता 365, आता 1800 भागिले 365 करा, किती होतील, एक 5 ते 6 पानं आपल्याला दिवसाला आली, सगळ्या विषयांची 6 पानं. आता 6 पानं वाचायला आपल्याला किती वेळ लागतो, 6 पानं आपल्या डोक्यात बसायला किती वेळ लागतो, अर्धा तास, एक तास. दिवसातून फक्त आपल्याला 1 तास अभ्यास करायचा आहे, 365 दिवस, किती दिवस, आपण घरी गेल्यानंतर 1 तास. पण तो अभ्यास करताना मी जर इथे बसलोय तर मी तो पूर्ण माझ्या मेंदूमध्ये गेल्याशिवाय मी पुस्तक खाली ठेवणार, अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला. परंतु मी जेव्हा कॉलेजमध्ये शाळेत लेक्चरला जातो तेव्हा सांगतात मुलं की आमच्या घरामध्ये ते वातावरण नाहीये, ते तुमच्याच घरामध्ये नाही, ते कोणाच्याच घरात नाही, पूर्ण फॅमिली सगळ्या कुटुंब सगळं डिस्टर्ब आहे, कारण आपल्याकडे गाड्यांचे हॉर्न वाजताय, शेजारी पाजारी ओरडताय, सगळ्या आपल्याला निवांत जागा शोधा, आपल्याला झाडाखाली बसा, आपल्याला घराच्या बाहेर बसा, रात्री अभ्यास करा, सकाळी उठून अभ्यास करा. बरं, मी सकाळी जी मुलं अभ्यास करतात ते डायरेक्ट डोक्यामध्ये जातात. आपले क्लासेस उघडलेले आहेत, मॅडमने सांगा की सुट्टीच्या दिवशी मी क्लासेसमध्ये येऊन बसेल,
इथे पण मस्त एसी लावलेला आहे, कुठला बाहेरचा आवाज नाही, काही नाही काही नाही, तुम्ही बसू शकता. क्लासेस सुटल्या तर एक तास एक्स्ट्रा बसा. आपल्याला एक तास अभ्यास करायला ठरलाय आता आपल्याला. ठीक आहे, दोन तास आपण अभ्यास करू. दोन तासामध्ये सहाच्या सहा पुस्तकांपैकी जे काही पानं असतील तेवढी वाचा. आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला कळलं नाही तर तिथेच शिक्षकाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कधी विचारा की काय. खाली तुमच्या सगळ्याकडे मोबाईल आहे, तुम्ही मॅडमनी सांगितलं आता मोबाईल विसरून जा. कोणीही मोबाईल विसरणार नाही, ते एक व्यसन आहे. एकदा तुम्हाला व्यसन लागलं की तुम्ही ते सोडू शकत नाही. पण मोबाईलचा फायदा असा आहे, जसं ते तोटे आहे, तर फायदे असे की तुम्ही कोणताही धडा सांगा, कोणताही टॉपिक सांगा, तुम्हाला मोबाईलवर तो दिसतोय. तुम्ही त्याचं सोल्युशन तात्काळ शोधू शकता. मग काय अडचण आहे तुम्हाला? आजपासून ठरवा की मला रोज सहा पानं, काही पोरं करतील 12 पानं वाचते, काही पोरं आपलं पुस्तक वाचते. फक्त ते वाचताची तयारी ठेवायची असते की माझ्या डोक्यात गेलं पाहिजे. आणि पालकांसाठी सांगतोय की मुलगा अभ्यास करत असताना तो काय नेमकं करतोय, तो काय वाचतोय, हे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आता आमच्याकडे पत्रकार आहेत, आमच्याकडे बरीचशी प्रकरणं येतात. मुलगा आई बापाला विचारत नाही, आई बापाला जुमानत नाही, आई बापाला मारहाण करतो, आई बापाला सोडून दिलंय, मुली आईचं ऐकत नाही. कारण काय माहिती तुम्हाला? सगळ्या पालकांसाठी सांगतोय, आपण त्यांना सातत्याने डिस्टर्ब केलेलं आहे, त्यांच्यावर चांगले संस्कार केलेले नाही, त्यांना जे सांगायचं असतं ते सांगितलेलं नाही. आणि बऱ्याचशा महिला असतील, पुरुष असतील, यांना नेमकं काय सांगायचं तेच कळत नाही. म्हणजे आम्ही मुलीला नेहमी सांगतो तर नीट वाघ, पण नीट वाघ म्हणजे कसं वाघ तेच आम्ही कधी सांगितलेलं नाहीये. नीट वागायचं म्हणजे कसं वागायचं ते आम्ही सांगितलं. मुलगा मुलगी अभ्यास करते म्हणजे काय करते, आम्ही कधीही शिक्षकांना जाब विचारलेलं नाहीये की माझ्या मुलीला एवढे मार्क्स कमी का पडले, माझ्या मुलीला हा अभ्यास का येत नाही, माझ्या मुलीला हे का शिकवलं गेलं नाही. एकही पालक विचारत नाही की पालकाला त्या धड्यामधलं काहीही कळत नाही, त्या पुस्तकामधलं काही कळत नाही. गोरगा अभ्यास करतो त्यावेळेस आम्ही काही त्यांना विचारायला तयार नाही. आणि म्हणून पहिला आपला नियम काय झाला होता की आपण शिक्षकांनी शिकवलेलं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजेत, घरी गेल्यानंतर अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करताना जर आई वडील सांगत नसतील तर आपण आई वडील सांगा आपण टीव्ही बंद करा, आता काही गडबड करू नका, माझा हा अभ्यासाचा वेळ. आता पालकांनी विद्यार्थ्यांना खायला काय दिलं पाहिजे? म्हणजे आम्ही सांगतो की तुम्ही दोन तास ताट बसले पाहिजेत. दोन तास आपले 45 मिनिटं आपल्याला कंटाळा येतो शिक्षक शिकवतात तेव्हा. काय कंटाळा येतो माहिती तुम्हाला? आपल्या ती घरी प्रॅक्टिस नसते, आपल्या त्या पद्धतीने घरी आपल्याला खायला दिलेलं नसतं. म्हणजे आपल्याला सकाळी जर मुलगी जाणार असेल शाळेमध्ये, जर आई वडील त्यांना पौष्टिक अन्न देणार नसतील, त्यांना शिळ पाकर देणार असतील, तर वर्गात गेल्यानंतर तो झोपा काढणार, त्यांचा मेंदू आहे हा कार्यरत नसणार आहे. म्हणून पहिल्यांदा पालकांनी शाळेत पाठवताना विद्यार्थ्याच्या डब्यामध्ये टिफिनमध्ये तुम्ही चांगले प्रोटीन्स प्रथिने असलेलं धान्य द्या. आपण आपली एवढे आळशी आपण झालोय की त्यांना बिस्किट देतो, ती म्हणजे क्रीमची बिस्किट देतोय. ते विष आपण कोणा घालतोय विद्यार्थ्यांच्या? आपण वडापाव खायला सांगतोय त्याला पैसे देताना तो मुलगा शाळेतल्या कॅन्टीन मध्ये जाऊन काय खातो हे आपण कधी बघत नाही. आणि ते सगळं खाल्ल्यानंतर शरीर बिघडतं. आपल्या मुलांनी पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे, पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, दूध खाल्लं पाहिजे, अंडी खाल्ली पाहिजेत. तुमचा जर मेंदू शाबूत राहायचा असेल, मेंदू जर व्यवस्थित राहिला असेल, तर शरीर चांगलं पाहिजे. आणि शरीर चांगलं राहायचं असेल तर तुम्ही भरपूर खेळलं पाहिजे. म्हणजे जे पालक विद्यार्थ्यांना खेळायला पाठवत नाही त्या पालकांविरुद्ध विद्यार्थ्यांनी बंड करायचं. मग भरपूर खेळा, तुमचा जेवढा शारीरिक व्यायाम होईल तेवढी तुमची ग्रहण शक्ती जी आहे ती वाढेल, मेंदू तेवढा कार्यरत राहील. म्हणून भरपूर धाव. आपण काय खेळतो? गेम खेळतो. कोणत्या खेळतो? मोबाईलवरच्या. पहिल्यांदा लक्षात ठेवा, मोबाईलवरच्या गेम आपल्याला काही उपयोगाच्या नाही. ज्या दिवशी तुम्ही गेम सोडाल, ज्या दिवशी तुम्ही गेम सोडाल त्या दिवशी तुमचं जीवन घडायला सुरुवात होईल. आणि तुम्ही असं काही घडाल की इतरांपेक्षा तुम्ही वेगळे व्हाल आणि तुमचं लाईफ जे आहे ते बदलून जाईल. आता पाचवा मुद्दा आपल्याला खाण्याचा आला. काय खाणार का आपण? आता घरी आईने जर वडापाव बनवला, वडा बनवला, पाव तर खाऊच नका, पण वडा बनवलं आईच्या हातचा खा. नाक्यावरचा वडा, नाक्यावरचा समोसा, अगदीच शिक्षकांना मी मुद्दाम सांगेन
की त्या वड्यामध्ये कोणतं तेल वापरलं जातं, त्याच्यामध्ये कोणतं बेसन वापरलं जातं, हे जर तुम्ही सगळं समजून सांगितलं तर पोरं कधीही वडे खाणार नाही. आणि ज्या दृष्टीने किती पण त्यांनी अभ्यास करावा त्याच्या डोक्यामध्ये ही काही बसणार नाही. खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. सहावा मुद्दा काय झाला, आपण खेळायचंय. खेळायचं कोणते खेळ खेळायचे आहेत? मैदानी खेळ. भरपूर धावा, सकाळी लवकर उठा, अगदी धावण्याची प्रॅक्टिस करा, उड्या मारण्याची प्रॅक्टिस करा, जे काय करायचं ते मैदानावर करा. मोबाईलला हात लावू नका. मोबाईलवरच्या गेम हे एक परदेशी लोकांचं षडयंत्र आहे. ते याच्यासाठी केलंय की भारतामधली मुलं मुली हे प्रचंड हुशार आहेत. यांचं जे शिक्षण आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ही पोरं शिकतायत. सगळे अमेरिकेतले किंवा इतर देशांतले जे शास्त्रज्ञ आहेत, जे आय टी इंजिनियर्स आहेत, जे सगळे भारतातले आहेत, आणि भारतातली पिढी जर बिघडवायची असेल तर त्यांना लहानपणापासून त्यांना गेम द्या. आपल्या सगळ्यांना गेम आवडतात. मग सगळ्यांना गेम आवडतात, सगळे गेम खेळतात, काही सांगायची गरज नाही, सगळेच गेम खेळतात. पण तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ज्या दिवशी गेम करायला सुरुवात कराल, गेम खेळायला सुरुवात कराल, त्या दिवसापासून तुमचं लाईफ हे खराब व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला मोबाईल हातामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, तुम्ही जिजाऊंचं चरित्र वाचा, तुम्ही अभ्यासाची पुस्तकं वाचा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या जर तुम्ही डोक्यामध्ये घातल्या तर तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व बनवू शकता आणि तुमचं जीवन तुम्ही घडवू शकता. आपण प्रचंड गरिबीतून आलोय. आपण सगळी लोक जे आहे, तुमच्या आई वडील असतील, सगळी लोक असतील, हे प्रचंड कष्ट करून आले. आणि तुम्हाला जर कष्ट करायचं नसेल, म्हणजे माझी आजीने जे केलं, माझ्या आजोबांनी जे केलं, माझ्या वडिलांनी केलं, ते तर मला करायचं नसेल, तर मला साहेब बनलं पाहिजे, मला कोणतरी मोठा उद्योजक बनलं पाहिजे, मी काहीतरी मोठा माणूस बनलो पाहिजे, मी मालक बनलो पाहिजे, आणि मी अशा पद्धतीने वागलो पाहिजे की माझ्या ज्या पिढ्या आहेत पुढच्या त्या सगळ्याच्या सगळ्या ह्या सक्षम झाल्या पाहिजेत. मग अभ्यासाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत. आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे जे काही ज्ञान पाहिजे असेल ते ग्रहण केलं पाहिजे. आणि याच्यासाठी शिवजयंती ही साजरी केली पाहिजे. आणि शिवजयंतीमध्ये असे जर मार्गदर्शनाचे कार्यक्रम ठेवले तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हिताच्या गोष्टी ह्या घडून येतील. तुमचे सगळे जेवढे पालक त्यांच्यासाठी सांगतोय की तुमची मुलं हे उद्याचे सायंटिस्ट आहेत, हे उद्याचे उद्योजक आहेत, हे उद्याची जी काही मोठी मंडळी आहे, म्हणजे आमच्यामध्येच ही सगळी मंडळी आहे. मी माहिती आहे अब्दुल कलाम माहिती तुला कोण आहे? आपले राष्ट्रपती होते. ते काय म्हणतात माहिती, काय म्हणायचे? स्वप्न मोठी बघा, म्हणजे लहान स्वप्न बघणं हा गुन्हा आहे. आज शिवजयंती आहे, शिवजयंती दिवशी ठरवा की मला हे बनायचं आहे आणि हे बनवून दाखवीन. तुमच्या मेंदूने आज ठरवलं की मला या गोष्टी बनायच्या आहेत, या गोष्टी करायच्या आहेत, तर तुम्ही त्या नक्की करू शकता. पण आज ठरवलं पाहिजे मला काय व्हायचंय. माझी परिस्थिती, माझं करिअर जर ठरवत असेल, माझ्याकडे डॉक्टर व्हायचं आहे, माझ्याकडे सगळं कॅलिबर आहे, मात्र माझ्याकडे पैसे नाही, म्हणून जर मी डॉक्टरला अभ्यास म्हणजे प्रवेश घेऊ शकत नसेल तर तिथे आपल्याला मेरिटवर जाऊन प्रवेश घेता आला पाहिजे. मला आयटी मध्ये जायचं असेल तर मी आयटी तंत्रज्ञ बनलो पाहिजे आणि त्यासाठी मला आतापासून सुरुवात केली पाहिजे. बरेचसे पालक असतात, त्यांचं म्हणणं नाही आमच्याकडे पैसा नाही, आमची पोरं शिकली नाही, काही गरज नाही आहे पैशाची. तुम्ही जर मेरिट मध्ये आलात तर तुम्हाला शिकवणारे अनेक संस्था आहेत, अनेक कॉलेज आहेत. सरांनी शाळेचं क्लासेसचं नाव काढलं, हुशार विद्यार्थी असतात त्यांना घेतात आणि काही सांगतात तुम्ही आमच्या क्लासने तुला फुकट शिकवतो, आणि तो पहिला आला का सांगतात आमच्या क्लासने त्याला पहिला दिला. म्हणजे आपल्याला पैशाची गरज नाही, आपल्याला काय करायची गरज आहे, अभ्यासाची गरज आहे. तुम्ही अभ्यास कराल, मेरिट मध्ये येत असाल, तुम्हाला कोणताही क्लासेस वाला फुकट शिकवायला तयार आहे. तुम्हाला कुठलीही संस्था असेल ती तुम्हाला फुकट प्रवेश देते, तुम्हाला मेरिट मध्ये घेतलं जात आहे. शासनात तुमच्यासाठी सगळं करतंय. करणं काय गरजेचं आहे? अभ्यास कसा करायचा? आता मन लावून करायचंय. खाणं पिणं, अगदी खेळणं, तुमचं घरी नोट्स काढणं, म्हणजे आताही खरं तर तुम्ही सगळ्यांना नोट्स काढून बसले असते आणि लिहून घेतलं असतं एक दोन गोष्टी तर आपलं खूप बरं झालं असतं. म्हणजे मी जाता आता एवढंच सांगेन, तुम्ही सगळे कंटाळा बरोबर ना, सगळे कंटाळा. मी बोलतो ते कळतं सगळ्यांना. आपलं लाईफ बदललं पाहिजे, बाकी काही नाही. आपल्याला आपलं जीवन घडलं पाहिजे, आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे. आणि याच्यासाठी अब्दुल कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती सांगायचे की मोठी स्वप्न बघा, छोटी स्वप्न बघू नका. लहान स्वप्न पाहणं हा क्राईम आहे. आणि म्हणून आमच्याकडे आम्ही सांगतोय एक मंत्र आम्ही नेहमी देतोय, ड्रीम इट, बिलीव इट आणि डू इट. तुम्ही लिहून ठेवा,
आपण स्वप्न बघा, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा आणि कार्यरत व्हा. बघा माझ्यासारखा मुलगा म्हणजे पीक गाव कोण माहितीये, पीक गाव वाड्यापासून 8 किलोमीटरवर आहे. पीक गावामधला सगळ्यात गरीब घरच म्हणजे आमच्या झोपडीमध्ये राहायचो. माझी आई मोलकरणीचं काम करायची, मजुरीचं काम करायची. आम्ही स्वप्न बघितलं की नाही मला गरीबीत नाही मारायचं, मला श्रीमंत व्हायचं. आणि श्रीमंत व्हायचं असेल तर मला अभ्यास केला पाहिजे, मला मोठा माणूस बनलं पाहिजे. आणि मोठं बनायचं असेल तर कुठलंही काम करायची तयारी पाहिजे. मी माझ्यासमोर पाटकर बसलेलं आहे, मी पाटकरांच्या दुकानामध्ये झाडू मारायला होतो. माझी पहिली नोकरी मी पाटकरांच्या दुकानामध्ये मी झाडू मारतो, त्यांनी मला बघितलंय. आज माझ्याकडे झाडू मारायला लोक आहेत. परिस्थिती बदलवून टाकली. जी जी क्षेत्र असतील त्याच्यामध्ये मी नंबर वन असेल. अगदीच एकतर मी ओनली वन असेल, एकतर नंबर वन असेल हे ड्रीम ठेवलं. मी ठरवलं की माझ्या वर्गामध्ये 100 पोरं आहेत, माझा नंबर एक असला पाहिजे. आणि माझ्या आसपास पण कोणी नको. मी उद्योजक झालो, नंबर वनला राहिलो. मी पत्रकार झालो, नंबर वनला राहिलो. 160 पुस्तकं लिहिली. माझ्या आसपास पण पुस्तक लिहिणारा कोणी नाहीये. मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये गेलो त्या त्या क्षेत्रामध्ये मी नंबर वन राहिलो. आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या क्लासेस मध्ये मला तुमच्या समोर बोलण्याची संधी दिली. मी जर काहीच केलं नसतं तर ह्या दोन्ही मॅडमनी मला इथे हा कार्यक्रम बघायलाही बोलवलं नसतं. पण आज प्रत्येक वेळेस त्या फोनवर माझा सल्ला घेत आहेत, माझ्याकडे येऊन भेटून मला सांगतायत. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या कर्तृत्वाने मिळवलेल्या आहेत, मी कर्तृत्वाने मिळवत आहे. आणि तुमचंही कर्तृत्व एवढं मोठं पाहिजे की तुम्ही त्या टॉपला पोहोचा. की उद्या तुम्ही इथे जेव्हा क्लासेस मध्ये बोलवलं जाईल तेव्हा तुम्ही त्याच ताकदीने आम्ही कसे घडलो हे लोकांना सांगाल. आज शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. अगदी अंतकरणापासून सांगतोय की शिवाजी महाराज जसे घडले, त्यांच्या घडणघडीचा जो सिंहाचा वाटा आहे तो त्यांच्या आई आहेत. म्हणून इथल्या बसलेल्या प्रत्येक मातेने ठरवलं पाहिजे की मला माझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला घालायचा आहे, जिजाऊ सारखी मुलगी मला तयार करायची आहे. आज आपण या शिवजयंती निमित्त शपथ घेऊया आणि या कार्यक्रमाची सांगता करूया. जय जिजाऊ, जय शिवराय.